धनतोली में बीती रात शिव शक्ति आइसक्रीम नामक दुकान में संचालक मुकेश पूर्विया से तीन आरोपियों ने 10,000 का हफ्ता मांगा, जिसकी शिकायत धनतोली पुलिस में की गई है। तीनों ही आरोपियों पर धारा 384, 427, 34 के तहत मामला दर्ज कर तीनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है। फिर्यादीने रिपोर्ट दिली होती, दोन साथीदार त्याच्यासोबतचे दोन आरोपी महेश वानखेडे, महेंद्र साळवे आणि इतर यांनी सर्व राहणार तकिया यांनी फिर्यादीच्या दुकानात जाऊन 10,000 रुपये हप्ता द्यावा लागेल असे सांगितले, अन्यथा तोडफोड केली आणि धमकी दिली फिर्यादीला। तर तपासादरम्यान तीन आरोपी तपास पथकाच्या मार्फतीने ताब्यात घेण्यात आले होते। नंतर त्यांच्याकडे चौकशी करून आणखी दोन आरोपी अटक करण्यात आले, सर्वांना अटक करून न्यायालयाकडे पाठवण्यात आले आहे।